श्री स्वामी समर्थ मी प्रांजली बऱ्याच वेळेला बघा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात ती अचानक म्हणजे काही ना काही कारणाने रडायला लागतात किंवा झोपेमध्ये दचकून उठतात किंवा खूप चिडचिडी काही मुलं असतात काही मुलं खूप रडणारी असतात म्हणजे ते काही कारण नसताना रडतात खूप वयताग देतात काही वेळेला तर आईवडील जे आहेत ते खूप फ्रस्ट्रेट होऊन जातात की काय म्हणजे माझंच बाळ माझाच मुलगा किंवा माझीच मुलगी अशी का करते किती त्रास देते म्हणजे एकदम ते कंटाळून जातात तर अशा वेळेला किंवा आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी आहे खूप काही करतोय पण त्या व्यक्तीमध्ये काही सुधारणा होत नाही आहे तब्येतीमध्ये काहीच बदल होत नाही भलेही ते कॅन्सरपासून ते तापेपर्यंत अगदी छोट्यातला छोटा आजार ते मोठ्यातला मोठा रोग असू द्या त्यासाठी आपल्याला गुढीपाडवा ते, ते रामनवमी ही सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा अत्यंत सोपी आहे आणि ही केल्यानंतर एक हजार एक टक्का एक लाख टक्का या दोन्हीही व्यक्तींमध्ये किंवा चिडचिड करणारी व्यक्ती असेल आपलं न ऐकणारी व्यक्ती असेल घरामध्ये तुम्हाला भीती वाटत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला नजर दोष बाहेरची बाधा झाली असेल तर ह्या गोष्टींना शंभर टक्के या फक्त नऊ दिव दहा नऊ दहा दिवसांच्या सेवेने म्हणजेच गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंतच्या सेवेमध्ये या समस्या म्हणजे शंभर टक्के गेल्याच आहेत खूप कमी झाल्या आहेत घरातलं वातावरणसुद्धा प्रसन्न झालं आहे असे बरेच अनुभव यायला आपल्याला सुरुवात होईल तर बघा गुढीपाडवा आहे तो बावीस तारखेला बावीस मार्चला बुधवार तर रामनवमी आहे तीस तारखेला तर बावीस मार्च ते तीस मार्च आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा सकाळी आपण देवपूजा झाल्यानंतर केली तरीही चालेल किंवा सायंकाळी जी दिवे लागणीची वेळ असते ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो म्हणजे बघ ज्या वेळेला सूर्य मावळतो तर त्याच्या पंचेचाळीस मिनिटा अगोदर किंवा एक तासाअगोदर किंवा पंचेचाळीस मिनटानंतर किंवा एक तासनंतर हा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये आपण ही सेवा केली तरीही चालेल तर आता काय करायचं आपले मुलं असतील मुलं जर झोपलेले असतील तर त्यांच्या डोक्यावर आपण हात ठेवू शकतो किंवा मुलं जागे असतील तर आपल्याला त्यांच्या हातात हात त्यांचा उजवा हात आणि आपल्याला आपला आपला हात असं त्यांना म्हणजे असं करायचं आहे हा हात आपले जी व्यक्ती आहे ज्याच्यासाठी सेवा करतोय त्यांचा त्यांचा उजवा हात आणि आपला पण उजवा हात आपल्याला असा करायचा आहे त्यांच्या हातात हात घालायचा आहे आणि आपल्याला तेरा वेळा रामरक्षा म्हणायची आहे तेरा वेळा आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे आता बऱ्याच जणांनी रामरक्षा कधी म्हणलेलीच नसते किंवा आपल्या घरामध्ये ते पुस्तक सुद्धा नसतं जशी येईल तशी म्हणा मोबाईलवर एकीकडे लावा आणि त्या पुस्तकातली म बघून आपण त्या मोबाईलमध्ये जसं म्हणतात तसं म्हणत राहा अशा पद्धतीने पण फक्त आता बरेच जण विचारतील की खूप मोठी आहे मग आम्हाला येत नाही मग आम्ही फक्त मोबाईलवर लावली तर बघा ज्या वेळेला तुम्हाला हे करणं शक्यच नाही त्यावेळेला तुम्ही मोबाईलवर लावा पण आपल्याला जेव्हा रिझल्ट हवे असतात जेव्हा आपल्याला खरंच फरक हवा असतो तेव्हा ते आपल्याला म्हणावे लागतात जेव्हा आपण हे मंत्र स्तोत्र म्हणतो त्यावेळेला आपल्यातील जे अवगुण आहेत आपल्यातील जे दोष आहेत आपल्या वास्तूतील जे दोष आहेत ते कमी व्हायला मदत होत असते ते हळूहळू कमी होत असतात त्यामुळे ऐकण्यापेक्षा म्हणलेलं हे हजारपट चांगलं त्यामुळे रामरक्षा म्हणण्याचा प्रयत्न करा एक दिवस येणार नाही दोन दिवस येणार नाही पण तिसऱ्या दिवशी तर नक्कीच म्हणता येईल आणि आता गुढीपाडवा तर अजून लांब आहे म्हणजे बावीस तारखेला गुढीपाडवा आहे तर तो तोपर्यंत आपण प्रॅक्टिस तर करू शकतो म्हणू तर शकतोच मग अशा पद्धतीने आपल्याला त्या आजारी जरी व्यक्ती असेल त्यांच्या पण हातात हात आपल्याला द्यायचा आहे किंवा मूल असेल मुलगी असेल त्यांच्या पण हातात हात द्यायचा आहे जर झोपलेले असतील तरी त्यांच्या हातात हातात ठेवू शकतो किंवा आपण त्यांच्या डोक्यावर असा हात ठेवून आपल्याला तेरा वेळा रामरक्षा म्हणायची आहे जेव्हा गुढीपाडवा ते रामनवमी रोज तेरा वेळा आपण रामरक्षा म्हणू तेव्हा ती सिद्ध होत असते म्हणजे यानंतर जर आपण एक वेळा जरी रामरक्षा म्हटली तर त्याचा प्रभाव आपल्याला हजार पटीने जास्त मिळतो कारण ती सिद्ध झालेली असते त्यामुळे आपल्याला तेरा वेळा म्हणायचं आहे आता तुम्हाला ही सेवा तर करायची आहे पण तेरा वेळा म्हणणं शक्य नाही तर ठीक आहे तुम्ही एक वेळा म्हणा तीन वेळा म्हणा पाच वेळा म्हणा जेवढं शक्य असेल तेवढा वेळा म्हणा पण सेवा तर करा कारण सेवा केली तरच आपल्याला याचे अनुभव मिळणार आहेत दवाखाना वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्याच आहेत पण हे करून सुद्धा ती जी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये काही फरक दिसत नाही आहे तर त्यासोबत जर आपण हे केलं तर हे आपल्याला एक पाठबळ मिळेल एक प्रकारचं पुश मिळेल की ती व्यक्ती रिकवर व्हायला सुरुवात होईल आणि ही सेवा करत असताना समोर एका ग्लासमध्ये पाणी पण ठेवायचं त्यावर हात नाही ठेवायचा काही नाही फक्त आपण जी रामरक्षा बोलतोय ना त्याचे जे उच्चार आहेत ते त्या पाण्यापर्यंत पोचायला हवेत त्यामुळे अशा थोड्या याच्यात ठेवायचं की रामरक्षा त्याच्यावर पोचतीये ते मंत्र जे आहेत त्याच्यावर ते पोचले जातात कारण पाण्यामध्ये स्मरणशक्ती आहे पाण्यामध्ये लक्षात ठेवण्याची क्षमता आहे त्यामुळे ते तेरा वेळा रामरक्षा ते पाणी शोषून घेईल ते पाणी अभिमंत्रित होईल ते पाणी जे आहे ते रामरक्षेचं दिव्य तीर्थ बनेल अमृत बनेल यानंतर काय करायचं रामरक्षा आपली तेरा वेळा म्हणून झाली त्यानंतर ते, ते जे पाणी आहे ती आजारी व्यक्ती असेल किंवा जे रडणारं बाळ असेल किंवा बाधा दोष अशी व्यक्ती असेल त्यांच्यावर थोडंसं शिंपडायचं त्यांची रूम असेल त्यांचं जे जिथं झोपत बसत असतील तिथे सगळीकडे त्यांच्या रूममध्ये ते शिंपडायचं आपण पूर्ण घरामध्ये शिंपडलं तरी चालेल एखादं आंब्याचं पाणी घ्या त्याने शिंप शिंपडा किंवा एखादी स्प्रे बॉटल असेल त्याच्यामध्ये टाका पूर्ण घरामध्ये शिंपडा त्या व्यक्तीच्या पूर्ण अगदी केसापासून पाया ते पायापर्यंत पूर्ण शिंपडायचा आहे आपल्याला मागून पुढून व्यवस्थित आणि त्यानंतर थोडंसं तीर्थ म्हणून आपल्याला त्या बाळाला असेल किंवा त्या आजारी व्यक्तीला किंवा नजरदोष जे काही झालेलं आहे त्या व्यक्तींना पिण्यासाठी द्यायचं आहे फक्त गुढीपाडवा ते रामनवमी जर आपण ही सेवा केली तर खूप प्रमाणामध्ये त्या व्यक्तीमध्ये फरक पडला आहे पॉझिटिव्हिटी आली आहे नकारात्मकता पूर्ण गेली आहे बऱ्याच जणांना बघा झोपेतून अचानक भिवून जाग येते वाईट स्वप्न पडतात डिप्रेशनमध्ये आहेत तर सुद्धा हे तीर्थ घ्या आणि हे रामरक्षा म्हणायचं जेव्हा आपल्याला स्वतःसाठीच म्हणायची आहे तेव्हा फक्त देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि आपल्याला ही सेवा करायची आहे रामरक्षा तेरा वेळा म्हणायची आहे जेव्हा दुसऱ्यांसाठी करायचं तेव्हा हातात हात देऊन आपल्याला ही सेवा करायची आहे या तेरा दिव या रामनवमीपर्यंत तर आपल्याला जवळजवळ पन्नास टक्के फरक दिसायला लागेल मग यानंतरसुद्धा आपण ही सेवा कंटिन्यू ठेवू शकतो आणि कंटिन्यू चाळीस दिवसांची आपण ही सेवा करू शकतो चाळीस दिवसांचं हे अनुष्ठान करू शकतो ह्या चाळीस दिवसांमध्ये जी सुरू करण्याच्या अगोदरची परिस्थिती असेल आणि या चाळीस दिवसानंतर जी जी परिस्थिती असेल ना तुम्ही स्वतः कमेंटमध्ये येऊन सांगाल आणि तुम्ही स्वतः दुसऱ्यांना सांगाल की आजपर्यंत मी एवढा त्रस्त होतो एवढ्या अडचणी एवढे संकट माझ्या आजूबाजूला होते की मला बाहेर निघण्याचा मार्ग मिळत नव्हता पण या छोट्याशा सेवेनी म्हणजे माझी जी बांध होती ना घराला माझ्या मागे लागलेली मला जी पुढे जाऊ देत नव्हती ती कुठेतरी खुल्ली आहे आणि या जगामध्ये मोकळं वावरण्याचा म्हणजे हे जग आता मला खुलं दिसतंय की हो मी हेही करू शकते हो मी ते करू शकतो हो मी असं करू शकतो आणि जे सर्व अडथळे होते कामातील अडथळे आजारपण पैसा न टिकणं यासुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हळूहळू मार्गी लागतील एवढी साधी आणि सोपी सेवा आहे काही नियम नाही काही अटी नाही पण शक्य झालं तर ही सेवा चालू असताना आपण नॉनव्हेज खायचं नाहीये ठीक आहे तुम्हाला नॉनव्हेज कंट्रोल होत नसेल तर मग सकाळी स्नान झालं की ही सेवा करायची आहे आंघोळ झालं की कारण त्यानंतर मग तुम्ही काय करायचं ते करा कारण संध्याकाळी दिवे लागणीला जर ही सेवा करायची म्हटलं तर मग नॉनव्हेज वगैरे खाल्लेलं असल्यावर त्यानंतर करता येणार नाही त्याच्यामुळे जे नॉनव्हेज वगैरे खातात त्यांनी सकाळी करायची पिरियड्स असतील तर आपण करायचे नाही घरामध्ये दुसरे कोणी व्यक्ती असेल तर त्यांना ही सेवा करायला सांगायची सुतक असेल तर आपण ही सेवा करायची नाही फक्त मोबाईलवर आपण रामरक्षा लावून ठेवायची जी व्यक्ती असेल तिथे आणि तिथे आपण त्यांच्या हातात हात देऊन फक्त ऐकायची आपण ती म्हणायची नाही फक्त ऐकू शकतो आणि कुठे गावाला वगैरे जर गेलो घरातील दुसरी कोणती मंडळी असतील तर त्यांना हे करायला लावायचं अशा पद्धतीने खूप काही हे खायचं नाही ते खायचं नाही इथे झोपायचं नाही तिथे असे काहीच नियम नाहीत बघा कोणतीही सेवा करताना कोणताही उपाय करताना आपला भाव महत्त्वाचा असतो आपली श्रद्धा महत्त्वाची असते ना की मग माझ्याकडून हा एक नियम पाळला जाणार नाही मग मी ही सेवा करायची नाही का मग माझी ही सेवा पावणार नाही का असं अजिबात नाही ठीक आहे तुमच्याकडून नियम पाळणं होत नाही नका पाळू पण तो भाव एवढा ठेवा की तो देव ते आपले गुरुसुद्धा मजबूर झाले पाहिजेत की मला याला प्रचिती द्यावीच लागणार आहे कारण एव याची एवढी दृढ श्रद्धा आहे भक्ती आहे भाव आहे असा भाव ठेवा मग प्रत्येक सेवेची आपल्याला प्रचिती ही येणारच येणार आहे आणि आपण ज्याही कारणासाठी ज्याही समस्येसाठी आपण सेवा करू त्याचं फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळणारच मिळणार आहे आणि त्या समस्येतून आपण जी सेवा करतो ही शंभर टक्के आपल्याला बाहेर काढणारच आहे श्री स्वामी समर्थ